त्यो महात्मा पाहिजे होता एखादा, लिंबू का पिणारा अंगारा लावणार, त्या लय चमत्कारिक बाबा आहे, ते चमत्कारिक बाबा लय कळत आहे, चमत्कारिक बाबा आहे. अरे बाबा तो स्वप्न पूर्ण करू नको, गोरगरीब ओबीसी मराठी अंगावर घालू नको, ध्यानात राहू दे, मथारपणाला पापाचा डाग लावून घेऊ नको, ध्यानात राहू दे. बाकीचं बोल, तुला काय बोलायचं काय, तुला नुसतं निवडून यासाठी डंगली घडून आणतो का आमच्यात, कोणी काय केलं काय नाही, सरकारच त्या फडणवीस कडे, फडणवीस तेवढ्या बाबतीत हुशार येतो हे काही सांगायची गरज नाही, ते चौकशी करीन ना टाकणं म्हणजे मध्ये म्हणा कोणाकोणाला माहित होत त्याला. अंतरवाली सराठीमध्ये जो लाठीचार झाला होता त्या लाठीचार नंतर जरांगी जे आहे ते पळून गेला होता आणि त्यानंतर रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी त्याला त्या ठिकाणी आणून बसवला. आता खळबळजनक दावा जो आहे तो छगन भुजबळ यांनी केलेला आहे. आलंच कधी कुठे गेल तर काय, त्यो महात्माच पाहिजे होता एखादा, लिंबू का पिणारा अंगारा लावणार, त्या लय चमत्कारिक बाबा आहे, ते चमत्कारिक बाबा लय कळत आहे, चमत्कारिक बाबा आहे. अरे बाबा आणि बाबा दिसतोय दाढी ती सध्या बाबा लगे तिळा लाव थोडा असा एक नसतो का असा 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 इकडून इकडून असं. अरे बाबा तपासण्याला आता आता लागत आहे गिरायक त्याला बरं, आता गिरायक लागत त्याला लय अंतर्ज्ञानी रे, त्याला लय कळत असलं, फक्त एक ध्यानात ठेवी दंगली घडून येऊन देऊ नको, हा तो स्वप्न पूर्ण करू नको, गोरगरीब ओबीसी मराठी अंगावर घालू नको, ध्यानात राहू दे, मथारपणाला पापाचा डाग लावून घेऊ नको, ध्यानात राहू दे. बाकीचं बोल, तुला काय बोलायचं, तुझ्या डोक्यात जी मथारपणाला एक जी मस्ती आलेली ना ती फक्त येऊन देऊ नको, गरीबात दंगली लावू नको तू, हा उपोषणाच्या पुढे उपोषण बसायला लावून दंगली घडून आणू नको, आमचं त्यांचं कसलंच वैर नाही, हो गोरी गोरगरीब ओबीसीचं नामच हे पाप मात्र तू करू नको, एवढं ध्यानात राहू, तू पाप करू नको विनाकारण, कारण ज्यांच्यामुळं ज्यांच्या आंदोलन आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही ते लोक तू मराठ्यांच्या अंगावर घालू नको, आणि त्यांना पण माझी विनंती आहे तुम्ही फुकट इकत भांडण त्याच्यामुळे घेऊ नका, तुमचं आमचं काय नाहीये, तुमचे आमचे ताटे एक आहेत गोरगरीबाच्या उगच उगत ते छगन भुजबळ मारा माऱ्या लावणार आहे, आणि छगन भुजबळ म्हातारपणाला तू हे काम करू नको, हा तू शेवटी बुद्धीचा वापर कर, तुझ्या वयाचा विचार कर, तू गोरगरीबा तू बंगल्यात दडून बसशील, तू येशीत बसशील, गोरगरीबांना भोगावं लागतंय आम्हाला, गरीब मराठ्याला गरीब ओबीसीला, तू आमच्यात वादा लावायचं फडणवीस ऐकून बंद कर, एवढं मात्र ध्यानात ठेव, बाकीचं मी बघतो कोण कुठं गेलता आणि कोण कुठं होता आणि कोणी आणून बसशील आणि काय सरकार आहे फडणवीस जवळ, फडणवीस करीन चौकशी. दादा या सगळ्या लाठीचार्जची शरद पवार यांना कल्पना नव्हती, मात्र रोहित पवार आणि राजेश टोपे यांना त्या ठिकाणी बोलून घेतले शरद पवार, तर ना मला बाद घ्या चौकशी डंगर झालं सर, मथऱ्या माणसाने असं बोलल्यावर परत लोक म्हणतात वयाचं भान ठेवून बोललं पाहिजे, हा वय असणाऱ्या मथऱ्याला वयाप्रमाणे मग त्यांनी डोकं लावून बोललं पाहिजे ना, कुठं कसलं बरडत बसायचं, परत वय केवढं, आपला अनुभव केवढा, आपला पक्ष कोणता, आपण किती मुरब्बी आहेत, आपल्या लेवलच्या राजकारणात कुणी राहिलेत का, आता त्याच्या लेवलचे आहेत का, आपलं किती ज्येष्ठत्व आहे, याच तरी डोकं पाहिजे ना त्याला, काय बोलतोय काय, तुला नुसतं निवडून यासाठी दंगली घडून आणतो का आमच्यात, कोणी काय केलं काय नाही, सरकारच त्या फडणवीस कडे, फडणवीस तेवढ्या बाबतीत हुशार येतो हे काही सांगायची गरज नाही, ते चौकशी करीन ना टाकणं म्हणजे मध्ये म्हणा कोणाकोणाला माहित होत त्याला, टाक मध्ये सगळ्याला, हे छगन भुजबळ ना पुरा कामातून गेलेला माणूस आणि जाता जाता काय करणार आहे, मरता मरता आता टेकलंच मारायला दे, ते गोरगरीबात सुखात संसार चाललेत मराठ्यांचे ओबीसीचे गाव खेड्यात, हे सगळ्याचे संसार मोडून टाकेन, कारण भाजपातले काही आमदार फडणवीस ऐकून म्हणायला लागलेत आता की मणिपूरची घटना होणार आहे, म्हणजे याचा अर्थ शिक्कामोर्तब झालाय की फडणवीस 100% दंगली घडून आणणार आहे, राज्य करायसाठी खुर्ची मिळवण्यासाठी निवडून येण्यासाठी तुम्ही दंगली घडून आणणार, आंदोलनापुढे आंदोलन फडणवीस आणि छगन भुजबळ आंदोलनापुढे बसविणार आंदोलन, मारामाऱ्या लावणार त्यांच्यात आता मराठ्यातून ओबीसी आणि बसणाऱ्याला बदनाम करून टाकणार, म्हणजे लोकशाही सुद्धा चालू द्यायची नाही फडणवीसला आणि या छगन भुजबळ, काय स्वप्न बघताय खुर्च्यासाठी तुम्ही, कशाला गोरगरीबाला संकटात पडायला लागले तुम्ही, काय कारण आहेत,
मराठ्यांचं हक्काचं आरक्षण असून आणि ज्याच्या आरक्षणाला धक्का लागत नाही ते बसणार का? फुकट भांडणं विकत घ्यायचे का? मराठ्यामुळे मराठ्या संघ तुम्हाला वैर तयार करायचे काय कारण आहे? छगन भुजबळचं ऐकून विनाकारण हे पाप करू नको छगन भुजबळ. गरिबात दंगली काढवायचे, मागत पडेल 2024 ला